विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. भारताची नेमबाज राही सरनोबत हिनं बुधवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करून 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आशियाई स्पर्धा खरं तर खूप कठीण, त्यात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. अत्यंत संघर्षपूर्ण झालेल्या या स्पर्धा प्रकारात तिनं थायलंडच्या नाफासवान यांग पै बुन हिचं कडवं आव्हान शूट ऑफमध्ये अगदी अखेरच्या क्षणी मोडून काढलं. 5 शॉट्सच्या टायब्रेकमध्ये 34 गुणांची बरोबरी होती, मात्र दोघींनी पुन्हा एकदा शूट ऑफमध्ये 4 वेळा अचूक लक्षभेद केला. त्यानंतरच्या दुसऱ्या शूट ऑफमध्ये राहीनं 3 आणि प्रतिस्पर्धीनं 2, म्हणजेच या तिसऱ्या फेरीमध्ये जी काही सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करण्यासाठीची जी काही कामगिरी राही सरनोबत यांनी इनी केली, त्यातनं ऐतिहासिक सुवर्णपदक भारताला मिळालं आहे. मित्रांनो, 34व्यांदा अंतिम फेरी गाठणारी राही नेमबाजीत आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आणि 6वी नेमबाज ठरली. यापूर्वी सौरभ चौधरी, जसपाल राणा, रणधीर सिंग, जीतू राय आणि रोजन सोधी या खेळाडूंना, म्हणजे याच नेमबाजांना या ऑलिम्पिकच्या 25 मीटर या रेंजच्या संदर्भामध्ये सुवर्णपदकाची कामगिरी करता आली. इचॉन 2014 राहीला याच प्रकारात सांघिक ब्रॉन्झ पदक मिळालं होतं आणि दिल्लीमध्ये जेव्हा 2010 राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती त्याही वेळेस 2 सुवर्णपदकं राही सरनोबतीला मिळाले होते. खरं तर ही महाराष्ट्राची कन्या, कोल्हापूरची एक वेगळी ओळख असताना कोल्हापुरात वाढलेल्या राही सरनोबत हिनं खूप मोठ्या दुखापतींना सामोरे जात असताना सुद्धा 100% तंदुरुस्त होण्यासाठी स्वतःची एक मानसिक तंदुरुस्तीही निर्माण केली आणि भारतासाठी नेमबाजीत पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या अभिनव बिंद्रा यालाही जो काही धोका होता की आपल्या करिअरला पुढे नेमकी वाटचाल करता येईल की नाही ते लक्षात घेताना स्वतःच्या दुखापतीतनं बाहेर पडून आशियाई क्रीडा स्पर्धेत ही सुवर्णमोहर नोंदवणारी राही सरनोबत ही भारतातली पहिली युवा खेळाडू आहे. मित्रांनो, आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 लाखाची एक भर खूप मोठी रक्कम राही सरनोबत यांना एक त्यांना मिळालेल्या सुवर्णपदकासाठी मदत म्हणून राज्य सरकारने आत्ता देऊ केली आहे. मात्र 50 लाख किंवा त्यांना मिळणारे सन्मान यासाठी खरं तर खेळाडू काम करत नसतात. स्वतः जो काही निर्णय त्यांना घ्यायचा असतो की या नेमबाजीच्या संदर्भात आत्तापर्यंत 25 मीटरच्या रेंजसाठी राही सरनोबत हे नाव भारताच्या पलीकडे अनेक देशांमध्ये पोहोचलं आहे आणि हे यश तिला सहजासहजी मिळालेलं नाही. शेवटपर्यंत तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याशी झुंजावं लागलं. सर्वोच्च यशासाठी आवश्यक असणारी एकाग्रता तिनं दाखवली, पण टाय ब्रेकरमध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला संयमही तिनं दाखवला. त्यावेळेस जर एकाग्रता भंग झाली सुवर्णपदक गमवण्याची शक्यता ही खूप जास्त असते आणि ही चिकाटी तिनं दाखवलेला संयम, तिच्यात असलेला आत्मविश्वास हा खरोखर अतुलनीय आहे. कोल्हापूरच्या मातीतनं भारतात ज्याप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान दिलेत त्याप्रमाणे